क्लाउड 7 पब वरून भाजपमध्ये वादाचे ढग. कृष्णा खोपडेंचा पक्षातल्या नेते मंत्र्यांवर हल्ला बोल. थेट गृह खात्यावरच केलं शरसंधान. भाजपमध्ये अंतर्गत वादाचा नवा अध्याय. नागपूरमधल्या क्लाउड 7 बारमधल्या राड्यात भाजप आमदार कृष्णा खोपडेंच्या मुलांवर गुन्हा दाखल झाला. बार मालकानं केलेल्या मारहाणीत आमदार पुत्राचा एक मित्रही मृत्यूमुखी पडला. त्यानंतर तोडफोड प्रकरणी 28 नोव्हेंबरला दोन्ही आमदार पुत्र पोलिसांना शरण गेले. आता या वादाचं कवित्व थेट भाजपमध्ये चिरलंय. आमदार कृष्णा खोपडे यांनी थेट आपल्या मंत्री आणि नेत्यांवरच आरोप केलाय. आपल्या मुलांना कुणाच्या तरी सांगण्यावरून गोवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. एवढंच नाही तर नागपूरमधले बार मर्यादेपेक्षा जास्त वेळ सुरू असतात, इथं अवैध शस्त्रांचा साठा केला जातो असा आरोप करत त्यांनी थेट गृह आणि उत्पादन शुल्क खात्यालाच लक्ष केलंय. तो पोहोचला तेव्हा ते सर्व प्रकरण मिटलं होतं, तरी सुद्धा पोलिसांनी कोणाच्या इशाऱ्यावर केलं हे मला माहीत नाही, परंतु पोलिसांनी 307 गुन्हा दाखल केला आणि म्हणून आम्ही 4 व्यक्तीला ऑलरेडी पोलिसांच्या समोर आम्ही देऊनच दिलं होतं. मात्र खोपडेंच्या आरोपांना उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. मंत्री प्रत्येक बारमध्ये जाऊन पाहणी करत नाही असं सांगत खोपडेंना समज देण्याचा प्रयत्न केला. मंत्री काही प्रत्येक बारमध्ये जाणार नाही, कोणाचे सरकार असलं तरी गृहमंत्री काही कुणाला त्या ठिकाणी केव्हा घटना घडेल याच्यात काही गृहमंत्री त्या ठिकाणी रोजच पाहणार नाही. आम्ही प्रशासन संपूर्ण बाजूने टाईट करण्याचा प्रयत्न करतो, शेवटी प्रशासनाने काय कारवाई करायची कारवाई आहे. या घटनेनं राजकीय वातावरण तापलंय. त्यातच पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधीच नागपुरात हा प्रकार घडल्यानं याचे पडसाद कसे उमटतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.